walang tranong. Kasehat, magitahat na. Yung sa wifi si mong ganyot, awis ka foundation niya maja YouTube channel na siya upload sumas ko sa awis karita hai. Maja nevi chapter suru karne adhi, tumi maja channel la subscribe kele na sel, dar lage subscribe kara. त्या मुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. नमस्कार विद्यार्थी बालमित्रहो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी सेतू अभ्यासक्रम गणित आणि आजचा दिवस आहे 10वा. याचे क्षेत्र आहे संख्याज्ञान, घटक आहे संख्यांची ओळख व लेखन आणि उपघटक आहे दशक समजून घेऊ. आपण हे मागच्याच वर्षी आपण पाहिलेले आहे तर आपण त्याच्यात थोडी आता उजळणी करणार आहे. आता आपल्याला थोडंस आठवूया. आता ह्या ज्या काड्या आहेत पहा त्या मोजायच्यात आपल्याला. ह्या आहेत आपल्या मॅच बॉक्स मधल्या स्टिक्स आहेत. तुम्ही कोणत्याही काड्या घेऊ शकता. आता ह्या आपल्याला मोजायच्यात पहा. तर मोजून दाखवते मी. एक दोन तीन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. आता हे आपल्या दहा अशा पसरून ठेवल्या. ह्या झाले आपले सगळे एकक झाले. आता ह्या दहा जेव्हा एकत्र येतात, नऊ पर्यंत एकक असतात, परंतु जेव्हा त्या दहा बनतात तेव्हा त्या दहाचा गठ्ठा बनल्या तर ह्या दहाच्या गठ्ठ्यात किती काड्या आहेत, तर ते आहेत दहा. आणि ह्या जेव्हा असा तयार होतो त्याला म्हणतात एक दशक. म्हणजे आपण हा अशा प्रकारे दशकचा गठ्ठा तयार होतो. जसे आपण दहाची नोट पहा, एक एक रुपयाचे चिल्लर तुम्ही नऊ घेतले, नऊ रुपयापर्यंत ते एकक असतात, परंतु जेव्हा ती दहाची नोट बनते तेव्हा ती एकच नोट असते आणि त्याच्यामध्ये दहा कॉईन्स असतात एक एक रुपयाचे, आणि त्याप्रमाणे ती नोट बनते. दहा कॉईनमुळे एक नोट बनते. तशाच प्रमाणे हे एक दशक बनलेले आहे. म्हणजे दहा काड्या याच्यामध्ये ह्या मॅच बॉक्स मधल्या ह्या दहा आकडीच्या काड्या एकत्र आल्यामुळे हा एक गठ्ठा तयार झाला आणि याला म्हणतात एक दशक. हा आहे एक दशक. तसंच पहा, आता एक दहा मण्यांची इथं माळ आहे. हे मणी आहेत पहा. तर ते मणी पहा आपण मोजणार आहे. तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. आणि ह्या दहा मणी असे वेगळेवेगळे आहेत. जोपर्यंत ते सुट्टे आहेत, नऊ पर्यंत असतात तोपर्यंत ते एकक असतात, परंतु जेव्हा ते दहा बनतात तेव्हा त्याचा दशक बनतो आणि अशी एक माळ बनते त्या दहा मण्यांची. तर त्या माळेमध्ये किती मणी असतात, तर दहा. दशकचा अर्थ दहा, म्हणजे दशक म्हणजे एकत्र दहा. हे तुम्हाला आता समजलं असेल. आता हे जे ठोकळे आहेत ते जर अशा प्रकारे पहा असे सुट्टे करून ठेवले तर हे वेगळे वेगळे दिसतात, परंतु ते एकत्र असे बांधले तर ते दहा असतात. आणि दहा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय असं लिहितो आपण दहा. आणि ह्या दहालाच दशक म्हणतात. म्हणजे ह्या एकची जी एकला काय म्हणतो आपण दशक, आणि ह्या शून्याला म्हणतो एकक. म्हणजे आपण वाचताना काय म्हणतो, एक दशक आणि शून्य एकक म्हणजे दहा, बरोबर. त्याला आपण दहा म्हणतो. म्हणजे एक दशक शून्य एकक तेव्हा ती संख्या दहा असते. आता आपण पुढे पाहणार आहे. तर हे हे पहा, हे खडू आहेत. तर ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. तर अशा प्रकारे ते किती आहेत खडू, तर ते आहेत दहा आहेत. आता याच्यामध्ये पाहा, काही अशा काठ्या आहेत. ह्याच्यामध्ये किती काठ्या आहेत, आपण आता काठ्या न घेता आपण खडू घेऊया. एक जितक्या आहेत तिथं पहा, इथं किती आहेत, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. तर आपण त्याप्रमाणे पहा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. आणि हे दहा खडू आहेत. जेव्हा मी तिचा काय करेन, असा बांधेन एकत्र गठ्ठा, तर हा झाला एक दशक. म्हणजे एक दशक म्हणजे इथं पहा, हा दशक आहे. आणि याच्यात किती एकक आहे, तर तो आहे शून्य एकक. हा आहे दशक किती आहे, तर हा एक दशक आहे. आणि इथं शून्य एकक आहे. इथं काही आहे का पुढे, नाही आहे. म्हणजे शून्य एकक आहे. तर आपण एवढं पाहिलं. आता पुढे ह्या गोट्या आहेत, त्या सुद्धा अशा प्रमाणे आहेत पहा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. आणि याच्यामध्ये दहा म्हणजे एक दशक आणि शून्य एकक. इकडे काही उरल्या का, नाही. म्हणजे त्या दहाचा एक गठ्ठा तयार केला आणि हा शून्य आहे. तर अशा प्रकारे पहा आपल्याला काय करायचे. तुम्हाला मला वाटतं एवढं नक्की समजलं असेल, दशक म्हणजे दहा.
त्याच्यामध्ये 10 मध्ये 1 दशक आणि 0 एकक असतात म्हणजे मी तुम्हाला हे सांगितलं हे जे असं आहे 10 म्हणजे दूर दूर सांगते मी तुम्हाला तर हा हे असतं हे पहिलं घर असतं एकक आणि हे असतं दशक म्हणजे 1 दशक 0 एकक तर ह्याच्यामुळे बनतो हा 10 अशा प्रकारे 10 बनतो आणि वेगवेगळ्या वस्तू घेऊन मी तुम्हाला 10 कसे वाचन करायचं त्याचं 1 दशक 0 एकक गोट्या 1 दशक काढ्या 0 एकक काढ्या पुढे म्हणजे काहीच नाहीत म्हणजे 0 एकक असतात आता आपल्याकडे छोटे छोट्या झाडाच्या छोटे छोट्या आकाराच्या काड्या घ्यायचे आणि तुम्ही काय करायचे 10 गठ्ठे तयार करायचे आता मी जसं तुम्हाला इथे एक गठ्ठा तयार करून दाखवलेला हा 1 दशक अशा प्रकारे आणखी तुम्ही 10 काड्या घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आता पुन्हा मी अशा प्रकारच्या 10 काड्या घेतल्या याचा एक गठ्ठा बांधला तर हा सुद्धा 1 दशक झाला म्हणजे असे तुम्हाला समजतील की हा 1 दशक आहे हा 1 दशक झाला मग पुन्हा आपण त्याच्या पुढे आपण पाहणार आहोत की हे असे तयार होऊन काय होतात कोणती संख्या तयार होते हे पुढे आपण पाहणार आहोत तर तुम्हाला मला वाटतं एवढं समजलं असेल की दशक म्हणजे त्यात किती आपण काड्या घेतो किंवा कोण दशक म्हणजे कोणत्याही वस्तू घ्या 10 गोट्या घ्या तुमच्या जवळ गोट्या असल्या तर घ्या 10 रंगकांड्या घ्या तुम्ही तर त्या 10 रंगकांड्या म्हणजे एकत्र म्हणजे 1 दशक 10 आपण कोणती गोष्ट 10 एकत्र घेतली तर त्याला दशक म्हणतात आणि तुम्हाला मला वाटतं एवढं अतिशय सोप्या प्रकारे मी दशक कसं बनतो तर ते मी समजून सांगितलेलं आहे वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं आता काय करायचं आहे साहित्य तुमच्याकडे असले तर जे जे साहित्य असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडं स्केच पेन 10 असले तर तुम्ही तुमच्याकडचे स्केच पेन घ्या तुमच्याकडे गोट्या असल्या त्या एकत्र तुम्ही दाखवू शकता 10 गठ्ठा किंवा तुमच्याकडं पेन असले 10 त्या एकत्र जमा करा त्याचा गठ्ठा बांधा तो 10 होतो मण्यांची माळ तयार करू शकता तुम्ही ही तर घरी तयार करू शकता तुम्ही मातीचे गोलगोल तयार करायचे आणि दोऱ्यामध्ये एक असं गुंफून त्याची माळ तयार करा म्हणजे तुम्हाला समजेल की दशक म्हणजे काय जेव्हा तो एकत्र येतो तेव्हा तो दशक बनत असतो एवढं मात्र एवढं तुम्हाला नक्कीच यातून समजलं असेल म्हणजे एकक जेव्हा 10 एकत्र येतात तेव्हा त्याचा 1 दशक बनत असतो आणि अशा प्रकारे आज आपण संख्यांची ओळख लेखनमध्ये दशक समजून घेऊया हा घटक पाहिला मला वाटतं तुम्हाला चित्राद्वारे आणि कृतीद्वारे मी तुम्हाला समजून सांगितला तो नक्कीच समजला असेल आणि माझा हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडला असेल माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या काही अडचणी असल्यास कमेंट्स कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद